जिल्ह्यातील भात पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी सुधारित वाणांसोबतच संकरित वाण वापरण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून यंदाच्या पावसाळ्यात सोनचाफा आणि मोगरा या फुलपिकांचं तसंच जांभूळ आणि फणस या फळपिकांचं क्षेत्र विस्तारावर भर द्या असं ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून कृषी आणि कृषी संलग्न खरीपपूर्व हंगामाच्या नियोजनाचा आढावा त्यांनी घेतला आहे. खरीपपूर्व हंगाम नियोजन आढावा बैठक शिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसोदे, अतिरिक्त CEO डॉक्टर रुपाली सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे इत्यादी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. खरीप हंगामाच्या दृष्टीनं जिल्ह्यातील प्रमुख पिकांचं तसंच पौष्टिक तृणधान्यांचं क्षेत्र आणि उत्पादकता वाढवण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली. त्यासाठी गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार बियाणं आणि खतांचा वेळेवर पुरवठा व्हावा यासाठी संबंधित निविष्ठा पुरवठादारांना शिंगारे यांनी निर्देश दिलेत. बियाणं आणि खतांच्या गुणनियंत्रणासाठी वेळेवर नमुने काढून तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्यात. शेतकऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे त्वरित निराकरण करा. भात पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी सुधारित वाणांसोबतच संकरित वाण वापरण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. तसंच भात पिकाच्या शाश्वत उत्पादन वाढीकरता सगुणा भात लागवड तंत्रज्ञान पद्धतीचा जास्तीत जास्त क्षेत्रावर अवलंब करावा. शाश्वत उत्पादन आणि विषमुक्त अन्नधान्यासाठी सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीखालील क्षेत्र वाढवण्यासाठी या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आलं. तर बांबू लागवड पर्यावरण पूरक असल्यानं जास्तीत जास्त क्षेत्रावर बांबू लागवड करा. सोनचाफा मोगरा या फुलपिकांचं जांभूळ फणस या फळपिकांचं क्षेत्र विस्तारावर भर द्या. विविध राष्ट्रीयकृत ग्रामीण सहकारी बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा होण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आणि संबंधित बँक प्रतिनिधींना शिंगारे यांनी दिलेत.